आवश्यकतेपेक्षा अधिक प्रामाणिक होऊ नका, कारण लोक सरळ झाडाला सर्वात आधी कापतात. कर्ज, शत्रू आणि रोग यांना मुळापासून संपवलं पाहिजे. ते कधीही वर तोंड काढू शकतात. पेटलेला वनवा चंदनाला सुद्धा जाळतो, अर्थात दुष्ट व्यक्ती सगळ्यांचंच वाईट करते. सिंह कितीही भुकेलेला असला तरीही तो गवत खात नाही. शत्रूची कमजोरी दुर्बलता माहीत करून घेईपर्यंत त्याच्याशी मित्रता ठेवा. एका देशाचे दोन शत्रू एकमेकांचे जवळचे मित्र असतात. कोणत्याही संकटात आपली बुद्धीच आपल्याला उपयोगी पडते, साथ देते. सापाला दूध पाजल्याने त्याच्यातील विष वाढते, अमृत वाढत नाही. अग्नीला कुठेही ठेवले तरी त्या ठिकाणाला ती जाळते, म्हणजेच दुष्ट व्यक्तीचा कितीही सन्मान केला तरीही ती दुष्टपणानेच वागते. कधीच वाईट लोकांच्या शब्दांवर विश्वास ठेवू नका, कारण ते त्यांचा मूळ स्वभाव विसरत नाहीत. वाघ काहीही करा पण हिंसा करणं कधीच सोडत नाही. उंच इमारतीवर कावळे बसले तर त्यांना गरुड म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे व्यक्तीचा आदर त्यांच्या गुणांद्वारे निश्चित केला जातो. त्याची उंची, स्थिती किंवा संपत्तीवरून नाही. फुलांचा सुगंध केवळ वाऱ्याच्या दिशेने पसरतो, परंतु चांगल्या व्यक्तीची कीर्ती सर्व देशांमध्ये सर्व दिशांमध्ये पसरते. आपल्या समस्या इतरांना कधीही सांगू नका, कारण लोक आपल्या कमजोरीचा आनंद घेतात, त्यावर हसतात आणि त्याचा फायदा घेतात. आयुष्यात काही गोष्टी शिकताना, व्यवसाय करताना आणि जेवण करताना लाज पूर्णपणे सोडली पाहिजे. विद्या हे निर्धनाचं धन असतं. विद्येची चोरी चोरही करू शकत नाही. एखादी व्यक्ती आपली शत्रू आहे, मात्र तिच्यात जर काही चांगले गुण असतील तर आपण ते गुण स्वीकारायला हवेत. एखाद्या गोष्टीवर काम करणं सुरू केल्यानंतर अपयशाला घाबरू नका आणि ते काम कधीच अपूर्ण सोडू नका. जे लोक प्रामाणिकपणे आपले काम करून आपले स्वप्न पूर्ण करतात, तेच लोक नेहमी आनंदात राहतात. नशिबात आलेली गरिबी काढून टाकता येते. स्वच्छ असतील तर साधे कपडे देखील सुंदर दिसतात. गरम असेल तर बेचव जेवणही चवदार लागते. त्याचप्रमाणे सौंदर्य, संपत्ती नसेल तरीही चांगले गुण असणारी व्यक्ती सर्वांना आवडते. उच्च विचार नसलेल्या पत्नीसोबत राहणं, पाठीवर वार करणाऱ्या मित्रासोबत मैत्री करणं, नेहमी बोलत राहणाऱ्या व्यक्तीसोबत काम करणं, हे सर्व विषारी साप असलेल्या घरात राहण्यासारखं आहे. जो मनुष्य कमाईपेक्षा जास्त खर्च करतो आणि महिलांवर वाईट नजर टाकतो, तो जास्त दिवस टिकत नसतो. घर, गाडी, पत्नी, मुले, कमाई आणि संपत्तीच्या बाबतीत नेहमी समाधानी राहा, परंतु ज्ञानाच्या बाबतीत कधीच संतुष्ट राहू नका. लाकडाला कापून खंडित करणाऱ्या मधमाशीला फुलांना इजा करण्याचे साहस होत नाही, यालाच प्रेम म्हणतात. जो व्यक्ती फक्त खाण्याच्या वेळी तोंड उघडतो, त्याला 100 वर्षाचं सुख एकाच वर्षात मिळतं. मौन एक महान शस्त्र आहे. मोठ्या युद्धाने न होणारे काम मौन युद्धाने होऊ शकतो. जास्त बोलण्याने जास्त समस्या निर्माण होतात. वेळ लोकांना कुशल बनवू शकते, शक्तिशाली बनवू शकते, त्याचप्रकारे त्यांना कमजोर बनवून मारू देखील शकते. वेळ कोणाच्याही हातात नसते. या जगात कोणी कोणाचा शत्रू नाही आणि मित्रही नाही. वेळ सगळ्यांना वेळेनुसार मित्र आणि शत्रू बनवत असते. इतरांच्या चुकांपासून शिकायला शिका, कारण सर्व चुका स्वतः करून शिकण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही आणि आपलं आयुष्यही खूप लहान आहे. तरुण स्त्रीचं सौंदर्य जगातील सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे. भरपूर मित्र केल्याने आपली ताकद वाढते. जो धैर्यवान नसतो त्याला वर्तमान नसतो आणि भविष्यही नसते. कधीच तुमचं रहस्य, तुमचं गुपित इतर कुणालाही सांगू नका. ज्याला कोणाला तुम्ही सांगाल ते तुम्हाला नष्ट करतील. व्यक्ती त्याच्या जन्मापासून महान होत नाही, तो त्याच्या कर्माने महान होतो. म्हणून चांगलं कर्म करा. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी मी या कामाला सुरुवात का केली, मी या कामात यशस्वी होऊ शकतो का, या कामाचे फायदे काय आणि नुकसान काय होऊ शकतं, हे प्रश्न स्वतःला विचारलं पाहिजे.
समाधानकारक उत्तर मिळाल्यास पुढे जाणं चांगलं असतं. कामगारांची परीक्षा सुट्टीच्या वेळी घेतली पाहिजे. मित्र आणि नातेवाईकांचं परीक्षण संकटात करायला पाहिजे आणि पत्नीची परीक्षा गरिबी आल्यावर घेतली पाहिजे. जे आपल्या मनात आहे ते कितीही दूर असले तरी ते नेहमी जवळ असते आणि जे आपल्या मनात नसते ते कितीही जवळ असले तरी नेहमी दूर असते. प्रत्येक मैत्रीच्या मागे काही ना काही स्वार्थ असतोच. विना स्वार्थाची मैत्री नसते हे एक जगातील कटू सत्य आहे. जो माणूस आपली निंदा शांतपणे ऐकून घेऊ शकतो तो सर्व काही जिंकू शकतो. दान दारिद्र्याला नष्ट करते, चांगली वागणूक समस्या नष्ट करते, ज्ञान अज्ञानाला नष्ट करते आणि आत्मविश्वास भीतीला नष्ट करतो. कष्टाशिवाय कोणतंही काम पूर्ण होत नाही. शिकार स्वतःहून वाघाच्या तोंडात पडत नाही. म्हणूनच तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. शरीराने सुंदर असलेली स्त्री आपल्याला फक्त एक रात्र आनंद देऊ शकते, पण हृदयाने सुंदर असलेली स्त्री आपल्याला आयुष्यभर आनंदात ठेवू शकते. साप जरी विषारी नसला तरी स्वतःच्या रक्षणासाठी त्याला विषारी असल्याचे दाखवणे आवश्यक असते. ज्या प्रकारे दुधात मिसळलेले पाणी देखील दूध बनते, त्याचप्रकारे आपणही चांगल्या लोकांशी मैत्री करून चांगले बनू शकतो. स्त्रियांवर वाईट नजर ठेवणारी व्यक्ती कधीच पवित्र असू शकत नाही. अशा व्यक्ती स्वतःचा कायम नाश करून घेतात. जन्मापासून येणारा स्वभाव बदलत नसतो. कडुलिंबाच्या झाडावर दुधाचा अभिषेक केला तरीही कडुलिंब कडुलिंबच राहणार, ते गुळ बनणार नाही. तुम्ही एका लोभी व्यक्तीला पैसे देऊन स्वतःच्या अधीन करू शकता, परंतु जर तुम्हाला एखाद्या चांगल्या व्यक्तीला आपल्या अधीन करायचं असेल तर तुम्हाला सत्यच बोलावं लागेल. ज्या प्रकारे दारू पिलेल्या व्यक्तीला चूक किंवा बरोबर समजत नाही, त्याच प्रकारे एका स्वार्थी व्यक्तीला योग्य काय अयोग्य काय हे समजत नाही. तुम्ही एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा देऊन वाईट बोलून एक नवीन शत्रू बनवत असता. आपल्याला जे हवं आहे ते आपण आपल्या प्रयत्नातून प्राप्त करायला पाहिजे. एका आंधळ्या व्यक्तीला आरसा देणं व्यर्थ आहे, त्याचप्रमाणे एका मूर्खाला पुस्तक देणं व्यर्थ आहे. मुलांवर फक्त 5 वर्षांपर्यंत प्रेम केलं पाहिजे, 10 वर्षांपर्यंत त्यांना रागावलं पाहिजे, परंतु जेव्हा मुलं 16 वर्षांची होतात तेव्हा त्यांच्यासोबत नेहमीच मित्रासारखं वागलं पाहिजे. सिंहाला जंगलाचा राजा घोषित करण्यासाठी कोणतीही सभा भरवली जात नाही, तो स्वतःच्या गुणाने शक्तीने आणि पराक्रमाने राजा बनतो. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.